श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या वाट्याला इतरांहून जास्त दुःख असल्याचं दुःखी माणसाला वाटत असतं, पण त्याच्यापेक्षा जास्त दुःख असणारी माणसं ही या जगात पावलो पावली आढळतात. दुःख कुणाला सुटलेलं नसतं. दुःख कमी करण्यासाठी माणूस आपली संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. सुख सुविधा वाढल्यानं काही दुःख कमी होतात, पण मानसिक आणि शारीरिक दुःख हे डोके वर काढत असतात. श्रोते हो, नियतीच्या दरबारात फक्त सुखी कोणी असू शकत नाही. जेवढं सुख तेवढंच दुःख, आणि ते भोगल्याशिवाय येतं कोणी जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणून जे आहे ते आनंदानं स्वीकारून माणूस समाधान मिळवू शकतोय एवढाच विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या असण्यानं किंवा नसण्यानं कोणालाही काही फरक पडत नसतो. कालांतराने आपण नसल्याची सवय होऊन जाते. भ्रमाचा भोपळा आपणच आयुष्यभर घेऊन फिरत असतो. त्यामुळं स्वतःसाठी जगायला शिका. जास्त चांगलं राहणं हे पण उपयोगाचं नाही, कारण लोक वापरून घेत आहेत की आदर करत आहेत हे सुद्धा लोक आपल्याला कळू देत नाहीत. मनाचा दगड होईल एवढं पण मन कोणाचं दुखावू नका. नात्याला टिकून ठेवतो तो म्हणजे दोघातला रोज होणारा संवाद. स्वतःला इतकं मजबूत बनवा की आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळात सुद्धा तुमचा संयम ढळला नाही पाहिजे. जीवनातल्या प्रत्येक सुख दुःखाला मनात जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. प्रेम म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासानं वाहणारा आपुलकीचा झरा असतो. प्रेम असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानं डाव सांभाळायचा असतो. लहानपणी वेळ असतो, ताकद असते, पण पैसा नसतो. तरुणपणी ताकद असते, पैसा असतो, पण वेळ नसतो. म्हातारपणी पैसा असतो, वेळ पण असते, पण ताकद नसते. निसर्गाला तोड नाही, म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा. सगळं विसरता येतं, पण समोरच्यानं दिलेली वागणूक, आपल्या वाईट वेळेमध्ये केलेला अपमान कधीच विसरता येत नाही. वेळ प्रत्येकाची येत असते. विश्वास प्रत्येकावर करावा, पण अतिविश्वास विचार करूनच करावा. कारण दात आपलेच असतात, पण ते सुद्धा कधी कधी आपल्या जिभेचा चावा घेत असतात. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनात ही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात. जिभेनं माफ करायला वेळ लागत नाही, पण मनापासून माफ करायला आयुष्य निघून जात. जे माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत. जास्तही माणुसकी कुणाला दाखवू नका. लोक फायदा उचलायला लागतात,
ज्यांचा तुम्ही माणुसकीने विचार करता, नंतर तीच लोक तुम्हाला एकतर मूर्ख समजतात किंवा कमजोर। आयुष्यातील कुठली भेट ही शेवटची ठरेल सांगता नाही येत, म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप हा असा घ्या की त्यानं चेहऱ्यावर फक्त हसू उमटेल। विश्वासघात हा ठरवूनच केला जातो, तो कधी चुकून होत नसतो। पदरी अपयश आलं की कोणी फारसं संबंध ठेवत नाही, जर का यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात, आपल्यातील चांगल्या गुणावर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली कि मुकेही बोलाय लागतात। कितीही नाती गोथी सांभाळली तरी सुद्धा अडचणीत मात्र आपण एकटेच उभे असतो। कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा, कारण सगळ्याच ठिकाणी शहाण्या माणसांची गरज नसते। वाळवी फक्त घरालाच नाही लागत, अनेकदा विचारांना आणि माणुसकीलाही लागत असते। माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण झाले सगळं उलट। माणसांचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम केलं जातं। तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा आणि त्यागाची पोच पावती असते। जी माणसं गालातल्या गालात हसतात, लक्षात घ्या की त्यांच्या काळजावरील जखम खूप खोल असते। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त वाईट परिस्थितीत आपलं अस्तित्व हे निर्माण करता आलं पाहिजे। कोणाचे तळवे चाटून मोठे होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा, अभिमान वाटेल। आपल्याला डोंगराकड पाहताना तो किती सुंदर दिसतो, पण चढाय लागलो तेव्हा कळतं किती चढण किती कठीण आहे। आयुष्यही असंच असत। लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकट मध्ये सांगू शकतात, पण निर्णय मात्र स्वतःच्या विचारानं घ्या, कारण तेच आपल्याला आयुष्याला वळण देत असतात। लोकांचे ऐकून जर आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ नाही लागत, कारण आजकाल कुणालाच कुणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं हे बघवत नाही। एखाद्याची इच्छा नसतानाही नात्यात गुंतवून ठेवण्याला काहीच अर्थ नसतो, कारण तेव्हा त्याच्या मनातील प्रत्येक भाव व्यर्थ असतो। थोडा वेडेपणा सुद्धा असावा सगळ्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेतो। एखाद्याच्या सुंदरतेचं कौतुक हे फक्त 2 दिवस असतं, नंतर ती व्यक्ती आपल्या स्वभावावर प्रेम करते, म्हणून नातं हे दिसण्यावर नाही तर व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असतं।